कोल्हापुरातील हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील एकोप्याला जाणीवपूर्वक तडा देण्याचं काम काही प्रवृत्तींनी केलंय. यात आमच्यासारख्या हातावरचं पोट असणाऱ्या लोकांचा काय दोष होता असा सवाल बुधवारी कोल्हापुरात उसळलेल्या दंगलीतील नुकसानग्रस्तांनी केलाय. शासनानं दोषींवर कारवाई करून आमच्यासारख्या गरीब लोकांना लवकरात लवकर मदत करून न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस लावून तो व्हायरल केल्याचा प्रकार मंगळवारी कोल्हापुरात घडला होता. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या हिंदुत्ववाद्यांनी बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन केलं होतं. या आंदोलनादरम्यान आक्रमक झालेल्या हिंदुत्ववादी तरुणांनी कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर, महानगरपालिका, भाऊसिंगजी रोड, चप्पल लाईन, बिंदू चौक, सबजेल रोड, महाद्वार रोड अशा विविध ठिकाणची घरं, दुकानं आणि वाहनांना लक्ष्य करत जोरदार तोडफोड केली होती. यात 30 रिक्षा, 10 कार, 18 मोटरसायकली, 11 हातगाड्या आणि 40 दुकानं यांचं नुकसान झालं होतं. मात्र स्टेटस लावून अपराध करणारे बाजूलाच राहिले. उलट ज्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही अशा अनेक निष्पाप लोकांना या उसळलेल्या दंगलीचा फटका बसलाय. कोल्हापुरात सर्व हिंदू आणि मुस्लिम एकोप्यानं राहत होते. मात्र काही प्रवृत्तींकडून हा एकोपा दुभंगल्याच्या भावना काही लोकांकडून व्यक्त होत आहेत. सोशल मीडियात आक्षेपार्ह स्टेटस लावणाऱ्यांवर जरूर कारवाई करावी. मात्र गरीब आणि कष्ट करून जगणाऱ्या निष्पाप कुटुंबियांच्या रिक्षा, हातगाड्या, दुकानं, अन्य वाहनं आणि घरं यांचं नुकसान का केलं असा सवाल या दंगलीत नुकसान झालेल्या लोकांनी उपस्थित केलाय. दंगलीत रिक्षांची तोडफोड झाल्यानं आपली रोजीरोटी बंद पडली आहे. आता कुटुंब कसं जगवायचं असा प्रश्न रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आसिफ नदाप यांनी उपस्थित केलाय. नुकसान भरपाई मिळून आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांच्यामुळं गोरगरिबांना त्रास काय? आम्ही का दंगलमध्ये गेल्या लोक आहे का? आम्ही त्यात होतो काय? जातीवाद करणारे करतील, राजकारण करणारे करतील, आम्हाला त्रास का? आम्ही आलो का कुठं? जिने केली त्यांच्यावर कारवाई काय नाही झाली आणि आमची भरपाई आता साहेब कोण देणार? या आमच्या गाडीचं नुकसान सगळं झालंय. सगळं आम्ही हे केलं आहे, आता ही परिस्थिती नाही. आधी ह्याच्यावर आमचा तूळ पेटते, आता आमचा तूळ आमच्या घरातली आमची मुलं जगणार कशी, आम्ही जगणार कशी? कोल्हापुरात इतक्या वर्षांमध्ये कधीही हिंदू मुस्लिम समाजाच्या एकजुटीला बाधा आली नव्हती. मात्र या दंगलीत केवळ गरीब राबणाऱ्या लोकांचं नुकसान केलं. हे नुकसान करणाऱ्या लोकांवर कारवाई करून आमच्यासारख्या सर्व नुकसानग्रस्तांना शासनानं मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. आज तुम्ही गोरगरिबीचा नुकसान केला. रिक्षा पडल्या, जवळजवळ 16 रिक्षा पडल्या, 2 फोर व्हीलर पडल्या. कुणाला सांगून पडल्या सांगा? याला म्हणजे तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही काय केलं? आज गोरगरिबांचं नुकसान केलेलं आहे. आणि सरकारला आमची हीच विनंती आहे की जे गोरगरिबांचं जे नुकसान झालेलं आहे ती भरपाई द्यावी. दंगलीत नुकसानग्रस्त वाहनं, घरं, दुकानं तसंच अन्य घटनांच्या नोंदी विविध पोलीस ठाण्यात करण्याचं काम अजून सुरू आहे. या घटनांचे पंचनामे होऊन नुकसान भरपाई कधी मिळणार याची प्रतीक्षा नुकसानग्रस्तांना आहे.